आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. स्त्री स्त्री ही सृष्टी निर्मात्याने बनवलेली सर्वात अनमोल अशी भेट होय. अगदी आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून सर्व घर सांभाळणारी एक जबाबदार व्यक्ती. भारतासारख्या पुरुष प्रधान देशात यात स्त्रियांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक आरोग्याच्या समस्यांना आणि व्याधांना सामोरे जावे लागत आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन दिनांक 21 आणि 22 डिसेंबर रोजी बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी परिसरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे 2 दिवसीय महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी आरोग्य कार्डचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्ड मार्फत आरोग्याच्या संदर्भातील सर्व आजारावरच्या उपचार खर्चावर 10% विशेष सवलत ही हॉस्पिटलतर्फे मिळणार आहे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हे 2 दिवसीय मोफत आरोग्य शिबिराच्या या कार्यक्रमाला बदलापूर शहरातील महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. आपले बदलापूरशी बोलताना माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांनी सांगितले की सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे नेहमीच महिलांसाठी असे अनेक उपक्रम राबवित असते. याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा नक्कीच महिलांना होईल. बदलापूर शहरातील नागरिकांना जे काही रुग्णांचे उपचार आहेत ते कमी दरात व्हावे यासाठी बदलापूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये खरं तर आज हेल्थ कार्ड चे उद्घाटन करण्यात आलं आहे. नगरसेविका रुचिता घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल. खरं तर तुमच्या हस्ते आज नागरिकांची गरजच आहे शहरातील. कोरोनाचा काळ होता गेल्या काही महिन्यांपूर्वी आणि खरं तर गरज आहे हीच. आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हीच बाब लक्षात घेत हेल्थ कार्ड रुग्णांना कमीत कमी दरामध्ये उपचार व्हावेत रुग्णांचे यासाठी हेल्थ कार्डचे आज उद्घाटन तुमच्या हस्ते करण्यात आलं. काय सांगाल याबद्दल. खरंच महिला लोकांना मी आव्हान करेन की आज इथे महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं आहे आणि असेच शिबिर ह्याच्या पुढेही डॉक्टर इथे ठेवणार आहेत हॉस्पिटलमध्ये. तर या सह्याद्री हॉस्पिटलमधून जे हेल्थ कार्ड आपल्याला अवेलेबल होणार आहे ते फक्त तुमच्या एकट्यांसाठी नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी असणार आहे. आणि सरांनी दिलेल्या माहितीनुसार असं आहे की कुटुंबामध्ये तुमचे जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी ते हेल्थ कार्ड उपलब्ध होणार आहे. आणि एकदा तुम्ही ते हेल्थ कार्ड रजिस्टर म्हणजे तुम्हाला मिळालं तुमचं नाव इथे रजिस्टर झालं की लाईफ टाईम तुम्ही या हॉस्पिटलचे मेंबर्स आहात. कसं असतं की हेल्थ कार्ड काढल्यावर आपल्याला दरवर्षी ते रिन्यू करायला लागतं पण हे रिन्यू करायची पण गरज लागणार नाही आहे. एकदा तुम्ही आत्ता चार्जेस भरून ते कार्ड करून घेतलं की लाईफ टाईम तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा कारण काय हॉस्पिटलचा खर्च काय असतो हा प्रत्येकालाच माहिती आहे. आजार पण काही सांगून येत नाही आणि आलं की एमर्जन्सी इतकी असते की कधी कधी आपल्याकडे पैसेही अवेलेबल नसतात. पण हे जर हेल्थ कार्ड असेल तर आपल्याला त्याचा खरंच खूप फायदा होणार आहे आणि आपल्याला बिलामध्ये सवलतही मिळणार आहे. औषधांमध्ये सवलत मिळणार आहे. लॅबच्या टेस्टिंगमध्ये सवलत मिळणार आहे. तर अशा ज्या एवढ्या प्रकारच्या सवलती आहेत तर त्या तुम्ही कधीच जाऊन देऊ नका. मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण हे हेल्थ कार्ड अवश्य तयार करू. तसेच सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे लवकरच पुरुषांसाठी देखील मोफत आरोग्य शिबिराचे कार्यक्रम येणाऱ्या काळात राबवणार असल्याचे आश्वासन सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले. यावेळी डॉक्टर योगेश मिंडे तसेच सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा संपूर्ण डॉक्टर स्टाफ आणि कर्मचारी वर्ग सोबतच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह अनिकेत सोनावणे आपले बदलापूर. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आज संपर्क करा 8766967401.